दादा, थोड्या वेळापूर्वी तुम्ही पूर परिस्थितीची माहितीही तुमच्या कार्यकर्त्यांकडनं घेतलेली आहे. अनेक पूरग्रस्तांच्या मदती असतील, शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं त्या संदर्भात तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात. काय नेमकी परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचली आणि काय? कोल्हापूर, सांगली, सातारा, तो जे बेल्ट आहे सगळा, त्या खालच्या धरणामुळं कोणती मट्टी टाकली त्यांनी कोणाला माहीत पडली, कोण तिकडं इकडं महाराष्ट्राचा सगळा दिदारा व्हायला लागला. कारण काही करणार शेतकरी छोटे छोटे आहेत, काही काही त्यांच्याचं जर पाणी गेलं त्यांचे उभे राख रांगोळी होते. त्याच्यामुळे सरकारनं तातडीनं त्यांना मदत द्यायची. मी सीएम साहेबाला सुद्धा बोलणार आहे, तात्काळ नुकसानग्रस्त आणि ते धरण पहिले ते कमी करायचे. काय असं नाही, पण नाही आम्ही मागं लागणार त्या धरणावाल्याचे आम्ही. कारण जर आमचं वाटलं होणार असलं विनाकारण लोकांचं, कोल्हापूर, सांगली, सातारा ही ग्रीन बेल्ट आहे सगळा, यांच्या पाण्यामुळे जर आमचे शेतकरी उद्ध्वस्त होणार असले तर आम्ही नाही दमखाणार, अजिबात नाही दमखाणार. आम्ही ती मागणी करणार आणि त्या धरणाच्या मागं लागणार आहेत आम्ही. दादा, उद्धव ठाकरेंकडनं काही बोलणं झालं का? आज त्यांचं पुण्यामध्ये आहेत ते, अशा बातम्या येत आहेत की तुमचं आणि त्यांचं काही बोलणं झालंय आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून? नाही. अगदी शेवटचा प्रश्न, काय सांगाल कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काय आव्हान आहेत? कारण की सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे ज्या विधानसभा येत आहेत पुढे त्या संदर्भामध्ये. सगळ्या जिल्ह्यातल्या सध्या एवढंच सांगणार, सगळ्या जिल्ह्यातल्या ज्या रॅल्या आहेत 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत पूर्ण तयारी करा. आणि पुणे जिल्हा इथल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शहरासह मराठ्यांनी एक दिवस कामं बंद ठेवून ताकदीनं त्या रॅली 11 तारखेला आहे. हां, 11 तारखेच्या रॅलीत ताकदीनं सहभागी व्हा ही विनंती करतो. जरी कुणाला आमच्याकडून फोन गेला नसेल, विचारलं नसत, तरी समाज तुमचं योगदान विसरणार नाही. सगळ्यांनी ताकदीनं कामाला लागावं ही विनंती. चला, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.